नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऊस पिकातील प्रभावी तणनाशकांविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, ऊस पिकामध्ये प्रकाश, पाणी, खतं, रोपातील व सरीतील अंतर या सर्व बाबी तणांच्या वाढीसाठी इतक्या अनुकूल असतात की त्यामुळं कीड, रोग किंवा जनावरं या सर्वांमुळं एकत्रित होणाऱ्या नुकसानीपेक्षा पिकाचं नुकसान जास्त होतं. ऊसाचं बेणं पूर्णपणे उगवायला साधारणतः महिनाभराचा कालावधी लागतो. त्यानंतर 2.5-3 महिन्यापर्यंत सावकाश वाढ होते. सरीतील अंतर 3.5-5 फूट असतं. ऊस पिकाला आपण नियमित पाणी देतो, त्याचप्रमाणे आपण ऊस पिकाला खतसुद्धा रेग्युलर देत असतो. याचा एकत्रित परिणाम असा होतो की अनेक प्रकारची तणं पिकामध्ये झपाट्यानं वाढू लागतात. पीक 2.5 महिन्याचं असताना असं तण काढलं तर त्याचं एकरी सुके वजन 1 टन भरतं. त्यातून मोठ्या प्रमाणात ऊसाला घातलेली पोषणद्रव्ये उचलली जातात, फुटवा कमी होतो, कांड्या बारीक आणि अखूड पडतात, परिणामी ऊसाचं टनेज आपल्याला अपेक्षित मिळत नाही. शेतकरी मित्रांनो, ऊस पिकविणाऱ्या प्रत्येक भागात तणांचे वेगवेगळे प्रकार असतात. असे जवळपास 100 ते 150 प्रकार आपल्याला आढळतात. हरळी आणि लवाळा हे प्रकार शाखीय पद्धतीनं वाढतात. हरळीची एक कांडी तरी जमिनीवर पडली तरी त्याचा चांगला गड्डा तयार होतो. लवाळ्याच्या गाठी जमिनीत असतात, त्यांना नागरमोथे म्हणतात. थोडी अनुकूलता मिळाली की झपाट्याने वाढतात. खुरप्याने बांगलन केली किंवा खुरपण केलं तरी खोलवर हे नागरमोथे जिवंत राहतात. आठवड्याभरात पुन्हा शेत लवाळ्यानं भरून जातं. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, बेशरम प्रकारातील वेली म्हणजेच आयपोमिया या बहुवर्षीय वेली ऊसाला वेळून टाकतात. रानमोडी, घोळू, शिपाट अशा अनेक प्रकारच्या तणांमुळं जवळजवळ 70-80% आपल्या ऊस पिकाचं नुकसान होत असतं. अशा सर्व प्रकारच्या तणांच्या आधारे अनेक प्रकारच्या किडी व रोगजंतूंना आश्रय मिळतो. सर्वसाधारणपणे लागणीनंतर 30 ते 90 दिवसांपर्यंतच्या काळात तणांच्या प्रादुर्भावाने सर्वात जास्त नुकसान होतं. याच काळात फुटवे येत असतात, मुख्य मुळांची वाढ सुरू झालेली असते, जेठा कोंबाला कांड्या दिसू लागतात. या काळात ऊसाची वाढ मागे पडली तर ऊस जोर धरत नाही. बाळ भरणी ते भरणी हा काळसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो, कारण या काळात जे फुटवे वाढत राहतात त्यांचेच पुढे गाळप योग्य ऊसात रूपांतर होत असतं. तणांच्या प्रादुर्भावाने त्यांना हानी पोहोचते. या पुढच्या वाढीच्या काळातसुद्धा तणांच्या प्रादुर्भावामुळं आपल्याला ऊसाच्या उत्पन्नामध्ये खूप मोठी घट येऊ शकते. शेतकरी मित्रांनो, तणांचा प्रादुर्भाव झाल्यामुळं आपल्या ऊस पिकामधील अन्नद्रव्ये शोषून घेतली जातात. ऊस बारीक होतो. अशा सर्वच अवस्थेमध्ये तणापासून ऊसाचं रक्षण करणं आवश्यक असतं. शेतकरी मित्रांनो, आपण वेगवेगळ्या प्रकाराने तण नियंत्रण करत असतो. वेळोवेळी खुरपण्या, कुळपण्या, बैल अथवा पॉवर टिलरनं आंतरमशागत किंवा ट्रॅक्टरनं, छोट्या ट्रॅक्टरनं आंतरमशागतसुद्धा आपण करत असतो. या बाबी 3 ते 4 महिन्यापर्यंत शक्य होतात, पण पुढच्या वाढीच्या अवस्थेत अशी काही कामं करता येत नाहीत. पिकांचा फेरबदल करणं किंवा तणांबरोबर स्पर्धा करून चांगलं उत्पादन देणारी वेवडाची पिकं किंवा आंतरपिकं घेणं हे आवश्यक असतं. या दृष्टीनं खरीप हंगामात मूग, उडीद, चवळी, गेवडा ही छोट्या कालावधीची पिकं आणि रब्बी हंगामात हरभरा, गहू, मोहरी अशी पिकं उपयुक्त ठरतात. शेतकरी मित्रांनो, ऊस पिकाचं व्यवस्थापन चूक असेल तर उगवण लवकर होते, वाढ जोमदार होते आणि पालवीने सऱ्या झाकून गेल्या तर तण वाढायला वाव राहत नाही. सरीच्या मोकळ्या जागेवर पाचटाचं आच्छादन केल्यास विशेषतः खोडव्यामध्ये तणांचा बंदोबस्त तर होतोच, पण ओलावा टिकून राहतो. मातीचे तापमान उबदार राहते, सेंद्रिय कर्ब उपलब्ध होतो, पाचटाच्या आच्छादनाने काही किडी वाढतात असा चुकीचा समज शेतकऱ्यांमध्ये आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या आपण रासायनिक तणनाशकांच्या माध्यमातून तण नियंत्रण करण्याकडं बऱ्याच शेतकऱ्यांचा कल असतो. तर या रासायनिक तणनाशकाविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया. शेतकरी मित्रांनो, मार्केटमध्ये तणनाशकांचे प्रकार पाहायला गेलं तर सरसकट तण मारणारी तण आणि जे काही पिकं असतील ती सुद्धा सरसकट सर्वच तणांचा बंदोबस्त करणारी अशी तणनाशकं असतात. ग्लायफोसेट, मेरा 71, पॅराक्वाट ही सरसकट सर्वच तणांचा बंदोबस्त याच्या माध्यमातून करू शकतो. परंतु ऊसाच्या पिकामध्ये ही वापरणं धोक्याचे असतं. बांधावरील तण, मोकळ्या जागेतील तण नियंत्रण करण्यासाठी काळजीपूर्वक वापरल्यास या तणनाशकाचा सुद्धा चांगला उपयोग होतो. ग्रामोक्झोन हे स्पर्शजन्य आहे,
कुठल्याही हिरव्या वनस्पतीवर फवारला असता काही तासातच त्याचा परिणाम दिसू लागतो. परंतु ग्लायफोसेट मेरा 71 ही तणनाशक आंतरप्रवाही आहेत. फवारणीनंतर पानांद्वारे वनस्पतीच्या शरीरभर भिंतात. वनस्पतींचा शारीरिक समतोल बिघडून तण मरून जातं. मातीवर पडलं तर या रसायनाचा काही परिणाम होत नाही, निष्क्रिय होतं. तणनाशकाचा दुसरा प्रकार जर पाहायला गेलं ती काही विशिष्ट वनस्पती किंवा तणांना ही तणनाशकं मारू शकतात. त्यांना सिलेक्टिव्ह हर्बिसाइड किंवा आंतरप्रवाही तणनाशकं अशी म्हणतात. ही तणनाशकं आंतरप्रवाही याच प्रकारातील असतात, त्याचा तपशील आपण पाहूया. शेतकरी मित्रांनो, एक नंबरचं आपण तणनाशक पाहणार आहोत ते आहे मेट्रीब्युझिन. हा घटक असलेलं तणनाशक आपण बायर कंपनीचं जर पाहिलं तर सेंकॉर आणि टाटा कंपनीचं जर पाहिलं तर टाटा मेट्री या नावानं आपल्याला बाजारामध्ये मिळू शकतं. ऊसाची लागण केल्यानंतर आठवडाभरात शेतामध्ये पुरेशी ऊल असताना याची फवारणी केली तर गवतवर्गीय तसेच रुंदपानाचं सर्व प्रकारच्या तणांचं बीज उगवण्यापूर्वी क्रिया थांबते. तण नुकतंच उगवून आलं असलं तरी सेंकॉरच्या फवारणीनं मरतं. विशेषतः गवतवर्गीय तणांचं उगवणीनंतर फवारणीनं चांगलं नियंत्रण होतं. वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण या क्रियेवर जलद परिणाम होतो. उगवून येणाऱ्या अंकुराची अंकुरण क्रिया बंद पडते. याचा परिणाम 2 महिने टिकून राहतो. विशेष म्हणजे उसावर याचा कोणताही विपरीत परिणाम किंवा वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळत नाही. पण याची फवारणी केली तर कोणतेही आंतरपीक टिकत नाही. याचा डोस 400 ग्रॅम प्रति एकरसाठी आपल्याला फवारणीसाठी घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, याची आपण 150 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी प्रति एकर क्षेत्रासाठी करू शकता. शेतकरी मित्रांनो, 2 नंबरचं तणनाशक 2,4-D म्हणजेच 2,4-डायक्लोरोफेनॉक्झी ॲसिटिक ॲसिड हे एक तणनाशक ऊसामध्ये आपण वापरत असतो. मार्केटमध्ये विडमार, विडर या व्यापारी नावानं उपलब्ध असतात. शेतकरी मित्रांनो, द्विदल किंवा रुंद पानाचं तण नियंत्रण करण्यासाठी हे प्रभावीपणे आपण याचा वापर करू शकतो. याच्या माध्यमातून आपण लवाळ्याचंसुद्धा नियंत्रण फार चांगलं पद्धतीनं करू शकतो. सेंकॉर आणि 2,4-D याचं मिश्रण लवाळ्यावर फवारलं असता तर 20 दिवसात लवाळ्याच्या गाठी निर्जीव होतात. याच्या फवारणीनं प्रकाश संश्लेषण क्रिया बंद पडते. पानाचा आकार बदलतो, खोड वेडेवाकडे होतात, शेवटी तण मरून जातं. जमिनीत याचे अवशेष फार तर 1.5 महिना राहतात. सूक्ष्मजीवाने त्याचे अपघटन होते. याचा डोस 1.5 किलो क्रियाशील घटक प्रति एकर आपल्याला 150 लिटर पाण्यातून वापरायचा आहे. शेतकरी मित्रांनो, जमिनीत ओलावा असेल तरच उगवून पूर्व तणनाशकाची फवारणी करावी. कोरड्या जमिनीवर फवारणीचा उपयोग होत नाही. ज्या जमिनीवर उगवणपूर्व तणनाशकं फवारली असतील तेथे वर्दळ करू नये, कारण फवारणीनंतर मातीवर एक प्रकारचं पातळ आवरण तयार झालेलं असतं. ते जेथे भंग पावतं तेथे तण उगवतं. ज्या जमिनीत सेंद्रिय घटक भरपूर असतो किंवा जी जमीन भारी असते तेथे कलील कणांच्या पृष्ठभागावर तणनाशके धरून ठेवली जातात. अशा ठिकाणी जमिनीवर फवारणीच्या तणनाशकांचं प्रमाण वाढवावं. तण हे कोवळ्या अवस्थेत असताना नियंत्रण चांगलं होतं. ग्रामोक्झोनसारखं स्पर्शजन्य तणनाशक त्या तणांची पानं भिजतील इतक्या प्रमाणात फवारावं लागतं. पण 2,4-D सारखं आंतरप्रवाही तणनाशक कमी प्रमाणात वापरावं लागतं. हवेत जेव्हा आर्द्रता जास्त असते तेव्हा तणनाशकाचा चांगला परिणाम होतो. उन्हाळ्याच्या दिवसात सकाळ अथवा संध्याकाळ फवारणी करावी. जोराचा वारा चालू असताना फवारणी टाळावी. पावसाळ्याच्या दिवसात तणनाशकाबरोबर स्टिकर किंवा स्प्रेडर वापरावे. जमिनीवर फवारणीसाठी स्टिकर आवश्यक नाही. ढगाळ वातावरणापेक्षा स्वच्छ सूर्यप्रकाश तणनाशक फवारणीचा चांगला परिणाम होतो. आपणास हवे असलेल्या प्रमाणासाठी प्रथम स्टॉक सोल्युशन तयार करून घ्यावं. या स्टॉक सोल्युशनपैकी आवश्यक तेवढं द्रावण पंपात घेऊन पंप पाण्यानं भरावा व फवारणी करावी. जमिनीवर फवारणीसाठी एकरी 150 ते 200 लिटर पाणी आपण घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.